नमस्कार, पोलीसनामामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जयंती म्हणालं तर आपल्या इथे उत्सवाप्रमाणे ते साजरी केले जाते. आणि आज ह्या जयंतीच्याच विषयी एक वेगळी संकल्पना ह्या जयंती चित्रपटाने आपल्यासमोर मांडली आहे. तर आत्ता माझ्यासोबत जयंतीची स्टारकास्ट आहे, सगळे कलाकार आहेत. लॉकडाऊननंतर हा पहिला मराठी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. नक्की ह्या जयंती सिनेमाची काय संकल्पना आहे किंवा ह्याचा विचार काय आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी ह्या सिनेमाचा जो लीड ॲक्टर आहे ऋतुराज, आपण त्याच्याकडनं जाणून घेऊयात. हा तुझा पहिला सिनेमा आहे लॉकडाऊननंतर, सगळ्यात प्रथम तुझा सिनेमा रिलीज होणार, तर तुझ्या काय भावना आहेत नक्की? सगळ्यात प्रथम आम्ही येतो आहे, याच्यापेक्षा चांगली भावना कोणती राहणार आहे? सोशल मीडियावरती तुमचे गाणी असतील, ट्रेलर असतील, टीजर्स असतील, खूप व्हायरल होतात आहेत. लोक खूप वाट बघतात आहेत की कधी रिलीज होणार आहे. हो, कारण 2 वर्षांपासून सगळं बंद होतं, त्याच्यामध्ये मग हिंदी मूवी एक रिलीज झाली, म्हणजे रिलीज होणार आहे याची डेट आली. त्याच्यानंतर मराठीसाठी पण लोक थांबले होते की कधी येईल, काय येईल. आणि जेव्हा मग आमचा ट्रेलर किंवा आमचा ट्रेलर तर आज येईल, जेव्हा आमचं पोस्टर लॉन्च झाला, तर सगळे जे मराठी ऑडियन्स होते ती उत्सुक झाली की काहीतरी मराठी पण येत आहे लवकरात लवकर आणि आम्हाला बघायला मिळेल थिएटरमध्ये. तर ती एक अतिशय म्हणजे जोरदारच होती, ती खूप जास्त रिस्पॉन्स मिळाला. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं, कारण आम्ही पहिल्यांदा येतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साही, आम्हाला पहिला जो उत्साह आहे तो आम्हाला कॅच करता आला. तू थिएटरमध्ये सुद्धा काम केलंस आणि आत्ता पहिल्यांदाच तू पिक्चरमध्ये काम केलंस, तो दडपण होतं का? नाटकांमध्ये जे काम असतं ते फेस टू फेस प्रेक्षकांना दिसतं, पण इथं तुला बर्डन होतं की ओव्हरऑल सगळीकडे हे जाणार आहे. नाही, तसं माझा विचार ॲक्टिंगबद्दल असा आहे की ॲक्टिंग सगळीकडे सारखीच करावी लागते, ती मग थिएटरमध्ये असो, स्टेजवर असो किंवा मग कॅमेऱ्यासमोर. काही स्किल सेट असतात. आणि राहिली गोष्ट ऑडियन्सची, तर मला असं वाटते की जो रिअल रिॲक्शन्स, म्हणजे ऑडियन्सच्या लगेच परफॉर्मन्सवाले रिॲक्शन्स घेऊ शकतो आणि त्याच्यावर त्याच्यानुसार आपला परफॉर्मन्स देऊ शकतो, तो हाडाचा कलावंत असतो, तर तो कुठेही काही करू शकतो. किती चॅलेंजेस आले हा रोल जो तुला ह्या पिक्चरमध्ये देण्यात आला आहे, लीड रोल आहे, आणि प्रेशर किती क्रिएट झालं होतं? किती पर्सेंट तुला असं वाटतं की तू तुझे ह्या पिक्चरमध्ये दिले? लोकांचा रिस्पॉन्स बघून तर असं वाटतं की मी 100% दिलं आहे, पण त्याचं उत्तर शैलेश सर चांगल्याने देतील मला असं वाटतं. मला पण वाटतं की मी दिलं आहे म्हणून, कारण लोकांचा उत्साह आणि प्रोत्साहन पाहून तर मला वाटतं ते एक्सेप्ट करतात आहे. राहिली गोष्ट कॅरेक्टरबद्दल, तर मुळात जी थिंकिंग प्रोसेस आहे या कॅरेक्टरची, ती कुठे ना कुठे माझी होती. तो जो विचार करतो आहे त्याची जी काही आहे ती माझ्या आतमध्ये होतं, तर त्याच्यामुळे ते थोडंसं मला एक थ्रेड मिळाली. नाही मग त्याच्यानंतर तर मग काम केलं, होमवर्क केला, सगळं केलं, त्याच्यानंतर मग काही तो रोल मिळाला. तर चॅलेंजेस तर खूप होते. मग असं म्हणता येईल का की खराखरचा ऋतुराज आणि आत्ताचा जो सिनेमामध्ये काम करतोय तो कुठेतरी सिमिलर आहे? थॉट प्रोसेस त्याची सेम असू शकते, ते पण काही वेळानंतर असं म्हणू शकतो. काय असतं ना, एक वे ऑफ थिंकिंग असते तुमची, ती एक मला वाटली. पण तसं पाहिलं तर कॅरेक्टर जे आहे ते खूप जास्त बोल्ड आहे आणि मुळात मी तेवढा बोल्ड नाही आहे, सो मला ते थोडेसे चॅलेंजेस भेटले. तर आता ऋतुराजने सांगितल्याप्रमाणे की थोडंफार मला माहिती होतं किंवा माझ्यामध्ये ते गुण होते म्हणून मी कुठेतरी पटकन ते कॅचअप करू शकलो, तर त्याच मूवीमध्ये ज्या ऋतुराजच्या आईचा रोल ज्यांनी केला आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की कशा प्रकारे हा तुमचा जो रोल आहे त्याच्यामध्ये तो कसा आहे आणि काय सपोर्ट आहे त्याच्यामध्ये ऋतुराजला? एकतर प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना छान छान गुडीगुडी राहावं, 4 चौघांसारखं शिकावं, मोठं व्हावं, नोकरी करावी, तसंच विचार असणारी ही आई आहे. पण ह्याचे रंग थोडे वेगळे असतात, सो तिला पचत नाही ते, मग ती त्याला तिच्यापरीनं समजवण्याचा प्रयत्न करते, पण कुठेतरी तिची मर्यादा संपते, सो ती तिला त्याला शिक्षा देते. ती काय शिक्षा देते ते बघूया.
जवळपास 1.5 वर्षानंतर आपला सिनेमा येतो आहे, सो त्याच्या बाबतीतल्या काय भावना आहेत आणि कसा रिस्पॉन्स असेल? सगळ्यांचे फोन यायला लागले की अरे लॉकडाऊन नंतर तुझा पहिला पिक्चर येतो, म्हणजे सिरियल तर बघत होते लोक पण पिक्चर मोठ्या पडद्यावर मी दिसणार आहे. माझ्याजवळच्यांना खूप आनंद झाला आणि मला खूप शुभेच्छा देत आहेत ते भरभरून. आणि म्हणजे ह्याला आम्ही सगळे खरे उतरून अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या पिक्चरचे ज्यांनी संगीत दिलं आहे, ज्यांनी कंपोज, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मॅम, तुम्ही जावेद अली अशा मोठ्या गायकासोबत काम केलं आणि ह्या पिक्चरमध्ये 3 गाणी कंपोज केलीत, तर पहिल्यांदाच पिक्चरचं नाव ऐकलंच की गाणी कशी सुचू शकतात असा प्रश्न पहिला पडतो, सो कशाप्रकारे पहिलं गाणं सुचलं? मला सिच्युएशन भेटलं होतं सरांकडून आणि उस सिच्युएशन पे पहले मैंने गाने बनाए एंड आफ्टर दैट मैंने उन्हें सजेस्ट किया कि जावेद अली जी इस गानों के लिए बिल्कुल ही परफेक्ट रहेंगे एंड ही इज़ अ लेजेंड सिंगर. सो उनके साथ काम करके बहुत अच्छा लगा, सर के साथ काम करके बहुत अच्छा लगा एंड दिस इज द एक्सपीरियंस. मैम, सगळ्यात जास्त अडचणी कुठल्या आल्या होत्या ह्या गाण्यासाठी? अडचणी असं काय नाही, तीनों ही जोनर अलग अलग है, लाइक एक रोमांटिक है, एक मोटिवेशनल सॉन्ग है और एक सैड सॉन्ग है, तो ये तीनों गानों पे एक साथ काम नहीं कर पाई, मैंने रुक रुक कर काम किया, बस ये एक था. सोशल मीडियावरती खूप जास्त प्रकारे छान प्रतिसाद येतो आहे आणि लोकांना खूप उत्सुकता आहे की नक्की कधी प्रॉपर सगळ्या गोष्टी रिलीज होतील, तर त्या बाबतीत काय सांगाल? त्या बाबतीत लाइक दिस मूवी इज जयंती इतनी बढ़िया बनी है और बहुत अच्छी जाएंगी, बस इतना कहना है, क्योंकि अभी अभी सब शुरू हुआ है और पहला फिल्म ही इतना अच्छा फिल्म है जिसमें अच्छा मैसेज है, तो आई होप यूथ को पसंद आएगा, सब ठीक हो जाएगा. या पिक्चरचा जो विचार ज्यांनी मांडला, ज्यांनी जयंती म्हणजे नवीन संकल्पना काय असू शकते, ते म्हणजे दिग्दर्शक शैलेश नरावडे सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की त्यांचा काय विचार होता. सर, सगळ्यात अगोदर 18 महिन्यानंतर आपला पहिल्यांदाच मराठी सिनेमा रिलीज होतो आहे जयंती, तर त्या बाबतीतला तुमची कल्पना काय होती नक्की हा रिलीज करण्यामध्ये? नाही, आम्हाला एक म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, पहिला फिल्म आहे तर मराठी सिनेमाला, म्हणजे मराठा सिनेमासाठी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी एक जयंतीला एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. आणि सर्व ज्यांनी पण ही फिल्म पाहिलेली आहे त्यांना सगळ्यांना वाटतं की लोक या फिल्मच्या माध्यमातून थिएटरपर्यंत परत येतील, तर ते आमच्यासाठी पण एक म्हणजे खूप कॉन्फिडन्स देणारी गोष्ट आहे आणि वी ऑल आर हॅपी. म्हणजे आम्ही 2 वर्षापासून वाट पाहत होतो की जे काम केलेलं आहे ते लोकांसमोर यावं, तर मला वाटतं की ते आलं आहे, तो वेळ आलेला आहे. सर, सतत चर्चेमध्ये येत आहे की 26 नोव्हेंबरला हा पिक्चर रिलीज होणार होता पण आता 12 तारीख परत फायनल करण्यात आली आहे, ती का? आपण खूप प्लॅनिंग करतो, म्हणजे पोस्ट प्रोडक्शनपासून तर सगळ्या गोष्टी प्लॅन होतात रिलीजपर्यंत, आणि डेट पण अशी एक खूप इम्पॉर्टंट ही आहे त्याच्यामध्ये प्रोसेस, की कोणत्या तारखेला आपण जायला पाहिजे, फिल्मचा जॉनर, फिल्मचे कंटेंट जे असते त्याच्यावर आणि त्या कोणत्या वेळेस ते जास्त सुटेबल राहील लोकांसमोर आणण्यासाठी, ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर तो डिसिजन घ्यावा लागतो आपल्याला की कोणती डेट आपल्यासाठी सुटेबल आहे. तर आम्ही जेव्हा म्हणजे आम्हाला जेव्हा असं दिसलं की आता थिएटर्स ओपन होणार आहेत, शासनातर्फे तशी अधिकृत घोषणा झाली होती आणि काही हिंदी फिल्म्स अनाऊन्स झाल्या होत्या, तेव्हा जेव्हा आमची टीम आम्ही सगळे बसलो होत, आमचे सगळी EP ची टीम होती, नितीन सर होते, निनाद होते, तर तेव्हा मग आम्ही ठरवलं की 26 नोव्हेंबर ही आम्हाला खूप योग्य अशी तारीख वाटली होती, कारण आपल्याला कोणासोबत कॉम्पिटिशनही करायची नसते, म्हणजे इतर मराठी फिल्म्सही त्यांना चांगला रन मिळावा बॉक्स ऑफिसवर आणि आपल्यालाही तो रन मिळावा अशा प्रकारे आम्ही ती तारीख काढली होती. आणि पण शेवटी म्हणजे आमची जेव्हा सगळी तयारी झाली तेव्हा एक मोठी फिल्म, एक ऑलरेडी एक हिंदी फिल्म होती त्या तारखेला आणि एक दुसरी फिल्म अनाऊन्स झाली, तर आता त्या 2 फिल्म्समध्ये आम्हाला थिएटर मिळणार नव्हते हे ठरलेलं होतं, मग आम्हाला ऑप्शन हेच होतं की मागे पुढे करावं लागेल, तर मागे पुढे काही ऑलरेडी मराठी फिल्म्स अनाऊन्स झालेल्या होत्या, तर मग आम्ही मग 12 तारखेला डिसाईड केलं. चॅलेंजिंग आहे कारण लोकांचा रिस्पॉन्स कसा राहील हे लोकं आल्यानंतरच करणार आहे, पण तो चॅलेंज आम्ही घेतला आहे की चलो करके देखते हैं पहिले.
सर प्रत्येक वेळेस असं पाहिलं जातं की हिंदी प्लॅटफॉर्मला पटकन प्रतिसाद मिळतो आणि मराठी प्लॅटफॉर्मला मिळत नाही. सर ॲज अ दिग्दर्शक तुमचा काय व्ह्यू आहे की मराठीला पण तितकाच दर्जा दिला पाहिजे आणि ह्या बाबतीतलं तुमचं काय मत आहे? ऑब्व्हियसली दर्जा मिळायला पाहिजे, कारण बाकीच्या स्टेट्समध्ये रिजनल फिल्म्सला खूप जास्त भाव मिळतो, तर तसा मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी फिल्म्सला मिळायला पाहिजे. दुसरं एक हे म्हणजे जे फॅक्ट आहे की आपण बॉलिवूड म्हटलं तर ती मेन इंडस्ट्री जी आहे हिंदी फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे, तर ऑब्व्हियसली त्यांना म्हणजे दे ट्राय टू गेट मॅक्झिमम स्क्रीन्स. पण मराठीमध्ये एक आपण हे बघितलेलं आहे की जर कंटेंट स्ट्रॉंग आहे तर तुमच्यासमोर कोणताही फिल्म असो तुम्हाला म्हणजे यू कॅन हॅव अ गुड रन. तर आणि आम्हाला आमच्या कॉन्फिडन्स म्हणजे कंटेंटवर खूप कॉन्फिडन्स आहे. जयंतीच हे नाव का द्यावं असं वाटलं चित्रपटाला? दुसरं नावच नाही सुचलं त्याच्यासाठी, जयंती एकच नाव सुचलं होतं त्याच्यासाठी. इट इज द ओनली अप्रोप्रिएट टायटल फॉर दिस फिल्म. ह्यातनं काय दाखवू इच्छिता प्रेक्षकांसाठी? जयंती सर्वांच्या जीवनामध्ये या शब्दाचा किंवा या सणाचा काही ना काही महत्त्व आहे, म्हणजे कोणत्याही आपण स्तरातले कोणत्याही समाजातले लोक आहोत तर जयंतीशीच प्रत्येकाचा संबंध येतो. ते म्हणजे साजरे करणारे नाही साजरे करणारे, त्याच्यात देणगी देणारे नाही देणारे, सर्वांचा काही ना काही त्याच्यामध्ये संबंध असतो. तर म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे की आमच्याकडे एक असं कंटेंट आहे, एक अशी फिल्म आहे जी प्रत्येकाला काही ना काही देऊ शकते, ठीक आहे. तर ती फिल्म म्हणजे करणं लोकांसाठी समोर आणणं ते एक होतं, आणि याच्यामध्ये जो मुद्दा आम्ही घेतलेला आहे तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे सामाजिक पातळीवर त्याचं खूप महत्त्व आहे आणि लोकांनी हा सब्जेक्ट याच्या आधी बघितला नसेल. म्हणजे ऑब्व्हियसली सगळेच म्हणतात की आमची फिल्म वेगळी आहे, पण जेव्हा ही फिल्म लोकं पाहतील तेव्हा त्यांना समजेल की या मुद्द्याकडे या दृष्टिकोनातूनही आपण पाहू शकलो असतो किंवा पाहू शकतो, तर ते आहे म्हणजे या फिल्ममध्ये. प्रेक्षकांना काय आव्हान कराल ह्या बाबतीत? प्रेक्षक मला वाटते प्रेक्षक ऑलरेडी वाट पाहत आहेत फिल्मची, तर आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, खूप आधीपासून करतो आहे. फिल्म कम्प्लीट झाली तेव्हापासून आम्ही प्रेक्षकांशी म्हणजे संपर्क साधून आहोत. तर आता ती वेळ आलेली आहे, 12 नोव्हेंबरला फिल्म आम्ही रिलीज करतो आहे आणि हिंदी फिल्म्स पण सुरू झालेल्या आहेत. तर प्रेक्षकांना एकच म्हणजे आम्ही अपील करू शकतो की ही ती फिल्म आहे जी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, म्हणजे याच्यामध्ये ते कंटेंट आहे जे तुम्हाला खूप सॅटिस्फाय करेल फिल्म बघितल्यानंतर. तर आम्ही स्वागत करतो सर्वांचं, तुम्ही या थिएटरमध्ये ही फिल्म बघा. तर आत्ताच आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं की नक्की काय संकल्पना आहे या जयंतीची. तर तुम्हाला सगळ्यांनाच आव्हान या सगळ्या टीमकडनं आहेच पण पोलीसनामाकडनं सुद्धा आहे, नक्की सगळ्यांनी 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये आवर्जून जाऊन हा सिनेमा पाहावा. कॅमेरामॅन सिकंदरसोबत मी दिव्या, पोलीसनामा, पुणे.